युके या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथमधील मराठी महिलेनं कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अनामिका पाटील यांनी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे आणि 15 एप्रिलच्या अंतिम फेरीमध्ये कोण विजेता ठरणार याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ही आहे अनामिका पाटील. साता समुद्रापार मुंबईची ही मराठमोळी महिला आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सज्ज झाली आहे. ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथ मधील या मराठमोळ्या अनामिका पाटील लंडनच्या एक यशस्वी बिझनेस वुमन असून मुलाच्या शिक्षणावर त्यांचं विशेष लक्ष असतं. तर मिसेस इंडिया युके स्पर्धेत अनामिका अंतिम फेरीत पोहोचली आहे. आमचे भरपूर ग्रूमिंग सेशन झालेले आहेत, आमचे फोटोशूट झालेले आहेत, आमचे मेकअपचे सेशन झाले आहेत, ऍक्टिंग सेशन्स, फिटनेस सेशन्स आणि अजून कॅटवॉक. कॅटवॉक इतकं डिफिकल्ट आहे, त्याचे पण सेशन झालेले आहेत. तर भरपूर आता आम्ही असे म्हणजे प्रिपेअर्ड आहोत. अनामिका यांनी एका फेरीत लंडन मधील इंग्लिश गाण्यावर कथक नृत्य करीत उपस्थितांची मोठी दाद मिळवली. ते फार वेगवेगळे गुण बघतात आणि माझं असं होत होतं की मी नेहमी हा विचार करायची की आपण इतक्या डे टू डे लाईफ मध्ये बिझी होत जातो की असं वाटायचं की माझं जे दुसरे टॅलेंट्स आहेत जे स्कूलमध्ये आपण म्हणतो किंवा आपण जे एक्स्ट्रा स्टेजवर काय काय करायचो ते सगळं मिस होत होतं. तर मला असं नेहमी वाटायचं की असं काहीतरी एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे. अनामिकाला अंतिम फेरीसाठी न्यूज 18 लोकमत कडून खूप खूप शुभेच्छा. अंबरनाथहून गणेश गायकवाडचा ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर सध्या अनेक घरांमध्ये चैत्र गौरीचं हळदी कुंकू होत आहे. अनेकदा इच्छा असून देखील अनेक महिलांना वेळेअभावी हळदी कुंकू साजरा करता येत नाही.